एक प्रश्न आम्हाला असा विचारला होता की जनता हे एक वचन आहे का अनेक वचन, या संदर्भातला एक प्रश्न आपण पाहूया. समजा असा प्रश्न असेल की पुढीलपैकी एकवचनी नाम किंवा नामे ओळखा, आणि त्याला चार पर्याय असे आहेत. अ पर्याय आहे बिया, ब पर्याय आहे जनता, क पर्याय आहे भिंती, आणि ड पर्याय आहे भाषा. हा प्रश्न समोर आल्याबरोबर बरेच जणांनी एक नजर टाकून असं उत्तर दिलेलं होतं की बिया आणि भिंती हे शब्द तर अनेक वचनी आहेत, आपल्या लगेचच लक्षात येतं. त्याच्यानंतर दोन पर्याय उरले, ब जनता आणि ड भाषा. तर जनता हा पर्याय बऱ्याच मुलांना असं वाटलं की जनताचा अर्थ बरेच लोक, त्याच्यामुळे हा निश्चितच बहुवचनी शब्द असणार आहे. आणि भाषा हा एकवचनी आणि अनेकवचनी असा दोन्ही अर्थाने वापरला जातो, कारण एक भाषा किंवा अनेक भाषा यासाठी आपण एकच शब्द वापरतो. आणि अनेक मुलांनी भाषा या उत्तराला निवडलेलं होतं, पण हे उत्तर त्यांचं चुकलं, कारण जनता हा शब्द सुद्धा एकवचनीच आहे. याचं स्पष्टीकरण आपल्याला असं देता येईल की हा शब्द जर तुम्ही वाक्यात वापरलात की जनता रस्त्यावर उतरली, तर या वाक्यामध्ये जनता हे एकवचनीच रूप आहे हे आपल्या लक्षात येईल. जनता रस्त्यावर उतरल्या असं आपण म्हणत नाही, तर जनता रस्त्यावर उतरली म्हणजे हे निश्चितपणे एकवचन आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय ब आणि ड बरोबर असंच उत्तर देता येईल. याचबरोबर आमच्याकडे अनेक प्रकारच्या ज्या शंका विचारल्या जातात त्यात नियमानुसार लेखन या घटकाबद्दलही खूप शंका विचारल्या जातात, कारण नियमानुसार लेखन या घटकावर अनेक प्रश्न दरवर्षी विचारले जातात. आणि ऱ्हस्वदीर्घाचा गोंधळ किंवा आपल्या नेहमीच्या लेखनातसुद्धा ऱ्हस्वदीर्घ शब्द कसे लिहावे याची नीट माहिती नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे या प्रश्नातले गुण जातात. तर या संदर्भात खरं तर आपल्या पुस्तकामध्ये अनेक नियम दिलेले आहेत की जे शुद्धलेखनाचे किंवा नियमानुसार लेखनाचे नियम म्हणून आपण ओळखतो, पण हे सर्व नियम तर तुम्ही निश्चित वाचा, नक्की लक्षात ठेवा. पण या संदर्भातला एक महत्त्वाचा नियम तुम्ही लक्षात ठेवा, तो म्हणजे कोणताही मराठी एकाक्षरी शब्द हा नेहमी दीर्घच असतो आणि कोणत्याही मराठी शब्दाचं शेवटचं अक्षर हे नेहमीच दीर्घ असतं. पण या नियमाला अपवादही आहेत आणि ते अतिशय महत्त्वाचे आहेत. जर त्याचे अपवाद तुम्ही लक्षात ठेवले तर अपवादाव्यतिरिक्त सर्व शब्द तुम्ही नक्कीच दीर्घ लिहू शकता आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला लगेच मिळू शकतं. या नियमाचे अपवाद आहेत परंतु, अद्यापि, तथापि, अति, इति, प्रभृती, यद्यपि, यथामती, नि आणि. हे शब्द जर तुम्ही लक्षात ठेवले तर या शब्दांव्यतिरिक्त सर्व शब्द ह्यांचे अंत्य अक्षर हे नेहमीच दीर्घ राहील. दीर्घ अक्षरांबाबत बरेचदा एक प्रश्न पडतो, तो मुख्यतः तत्सम शब्दांबद्दल असतो. तत्सम शब्द म्हणजे संस्कृतमधून जसेच्या तसे आलेले शब्द, ते तत्सम शब्द आपण म्हणतो. तत्सम शब्द हे मूळ संस्कृतमध्ये बरेचदा ह्रस्वांत असतात, म्हणजे त्याचं शेवटचं अक्षर हे बरेचदा ह्रस्व असतं, पण मराठीचा नियम त्याला लागला, जेव्हा आपण तो मराठीत वापरतो त्यावेळेस तो दीर्घ लिहिणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ प्रीती हा शब्द, संस्कृतमध्ये ती हा ह्रस्व येतो तर मराठीमध्ये ती दीर्घ होतो. वायू, संस्कृतमध्ये यू ह्रस्व होतो तर मराठीमध्ये दीर्घ होतो. अशा प्रकारचेच अनेक शब्द आहेत की जे संस्कृतमध्ये ह्रस्वांत आहेत परंतु मराठीच्या नियमानुसार ते आपण दीर्घांत लिहिणं आवश्यक आहे. तत्सम शब्दांबद्दल विचार करताना अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची की तत्सम शब्द हे संस्कृतमध्ये ह्रस्वांत असतात, म्हणजे त्याचं शेवटचं अक्षर ह्रस्व असतं बरेचदा. त्या शब्दांचा जेव्हा सामासिक शब्दात रूपांतर होतो तेव्हा तो पुन्हा ह्रस्व होतो. उदाहरणार्थ बुद्धी हा शब्द, बुद्धी हा शब्द संस्कृतमध्ये धी त्यातला पहिला येतो, पण जेव्हा त्याचं बुद्धिमापन, बुद्धिमंत असा सामासिक शब्द म्हणतो तेव्हा मराठीमध्येही तो ह्रस्व होतो, पण जेव्हा आपण फक्त बुद्धी असा शब्द वापरतो त्यावेळी तो दीर्घ होतो. तत्सम शब्दांबद्दलच अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे की जी तुम्ही लक्षात ठेवावं. आपल्या सुगम मराठी व्याकरण लेखनामध्ये संधी हे जे प्रकरण आहे, या संधी प्रकरणामध्ये आपण जे शब्द तत्सम आहेत, जे शब्द संस्कृतमधून मराठीत आलेले आहेत, ते ह्रस्वांत ठेवलेले आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे संधी हा विषयच व्याकरणामध्ये पूर्णपणे संस्कृतमधून मराठीमध्ये आलेला आहे. त्याच्यामुळे महर्षी, देवर्षी, राजर्षी असे काही शब्द आहेत की जे आपण ह्रस्वांत ठेवलेले आहेत, पण ते केवळ आपण संधी या प्रकरणापुरतेच ठेवलेले आहेत. त्या संदर्भातली टीपसुद्धा आपण सुरुवातीला दिलेली आहे, प्रकरणाच्या सुरुवातीला
याबद्दलची एक टीप दिलेली आहे की संधी हा विषय मूळ संस्कृत व्याकरणातून मराठी आला असल्यामुळे आपण शब्दांचे अंत्य, ह्रस्व आणि दीर्घ हे केवळ संस्कृतप्रमाणेच ठेवलेले आहेत. इतरत्र वापर करताना ते शब्द मराठीच्या नियमाप्रमाणे दीर्घांत लिहावेत. म्हणजे जेव्हा तुम्हाला लेखन नियमानुसार शब्द ओळखा असा प्रश्न येईल आणि त्या प्रश्नामध्ये महर्षी, राजर्षी किंवा देवर्षी अशा शब्दांचा पर्याय येईल आणि तेव्हा शेवटचा शब्द तुम्हाला ह्रस्व दिलेला असेल तर यावेळेस तुम्ही दीर्घ शब्द असलेला शब्द निवडला पाहिजे. उदाहरणार्थ महर्षी हा शब्द लेखन नियमानुसार योग्य आहे का असा तुम्हाला प्रश्न आला तर महर्षी मधला शी हा जिथे दीर्घ असेल तो शब्द मराठी लेखन नियमानुसार योग्य असेल. लेखन नियमानुसार योग्य शब्द याच्यामध्ये काही शब्द आपल्याला खूप वेळा गोंधळात पाडतात. उदाहरणार्थ स्रोत हा शब्द. स्रोत या शब्दाचा अर्थ उगम म्हणजे सूर्य हा ऊर्जेचा स्रोत आहे असं आपण म्हणतो. तर स्रोत हा शब्द बरेच जण स्त्रोत असं लिहितात. तर त्याच्याऐवजी स्रोत म्हणजे जसा प्र लिहितो तसा स्र लिहिणं आवश्यक आहे तरच तो बरोबर राहील. हा स्रोत शब्द जसा आहे यात जो स्र आहे तो सहस्र, रक्तस्राव अशा अनेक शब्दांमध्ये आहे आणि सगळीकडे आपण बरेचदा स्त्रोत किंवा सहस्त्र, रक्तस्त्राव असे शब्द वापरतो. याचबरोबर उज्ज्वला हा शब्द आहे. उज्ज्वला या शब्दाची फोड अशी आहे की उज्ज्वला त्याच्यामुळे पहिल्या तचा संधी नियमानुसार ज होतो आणि उज्ज्वला त्याच्या ज ला ज आणि मग व असा शब्द तयार होतो. याचबरोबर पारंपरिक हा शब्द आहे. पारंपरिक हा शब्द आपण बोलतानाही पारंपरिक असं बोलून जातो आणि लिहितानाही बरेचदा पारंपरिक असंच लिहितो. पण पारंपरिक हा शब्द परंपरा अधिक इक असा तयार झालेला आहे त्यामुळे तो पारंपरिक असाच लिहावा तसाच योग्य ठरेल. याचबरोबर कोट्याधीश हा शब्द आहे. आपण कोट्याधीश असं बरेचदा बोलून जातो पण हा शब्द कोटी अधिक अधीश असा अशा प्रकारे तयार झालाय त्यामुळे कोट्याधीश असा होतो. अनसूया. अनसूया आपण बरेचदा अनुसया असं म्हणतो पण अनसूया हा शब्द बरोबर आहे अन अधिक असूया असा हा शब्द तयार झालाय त्यामुळे अनसूया हा शब्द बरोबर येईल. अजून एक गोंधळ होणारा शब्द म्हणजे अनावृत आणि अनावृत्त. अनावृत म्हणजे जे झाकलेले नाही ते आणि अनावृत्त म्हणजे ज्याची आवृत्ती नाही ते. आपण बरेचदा असा एक प्रयोग वापरतो की वर्तमानपत्रातील अनावृत पत्र. तर इथे अनावृत कारण ते सर्वांसाठी खुलं असतं पण इथे सुद्धा जर आपण अनावृत्त पत्र म्हटलं तर तो चुकीचा प्रयोग होईल. याचबरोबर पोलीस हा शब्द असा आहे की यातला ली हा दीर्घच लिहायला हवा.